मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पंढरीच्या वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाला माऊली या नावाने हाका मारतो. पण असं का? म्हणजे अगदी एखादा लहान मुलगा असू द्या, नाहीतर वयोवृद्ध आजोबा असू द्या, सगळ्यांनाच माऊली म्हटलं जातं. सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. पण असं का केलं जातं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आषाढी वारी सुरू झाली आहे आणि आता वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने रवानाही झाली आहेत. त्या विठ्ठलाची एक झलक पाहण्यासाठी वारकरी नाचत गात आनंदात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या वारीची शिस्त ज्याने अनुभवली त्यालाच ती कळली. लाखो वारकरी शिस्तीत आपल्या दिंडीच्या रांगेत उभं राहून पंढरीच्या वाटेने निघाले आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की लहान थोर असा विचार न करता वारकरी एकमेकांना माऊली हाक मारतात आणि एकमेकांच्या पायाही पडतात. मग अगदी वयोवृद्ध किंवा 6-7 वर्षांच्या चिमुरड्यांच्या सुद्धा पाया पडलं जातं. पण वारकरी एकमेकांना माऊली अशी हाक का मारतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. माऊली या शब्दातच करुणा आणि प्रेम यांचा संगम आहे. माऊली म्हणजे आई. आपल्या आईला आपण हाक मारतो ती निष्कपट असते, त्यात कोणतेही कपट नसते. संतांनी सुद्धा विठुरायाला माऊली अशी हाक मारली आहे. आषाढी पालखी सोहळा हा आपल्या संतांच्या दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचा सोहळा आहे. जगात एकमेव पायी वारी अशी आहे जिथे संतांच्या पादुका अक्षरशः डोक्यावर घेऊन वारी केली जाते. मग जर संतांनी अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठांनी सुद्धा विठुरायाला माऊली अशी आर्त साद घातली आहे, तर तीच शिकवण आजच्या युगातही कायम राखली गेली आहे. त्यामुळे सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. ही झाली एक बाजू. मात्र दुसरी बाजू अशी आहे की वारकरी एकमेकांना माऊली हाक मारताना किंवा एकमेकांच्या पाया पडताना समोरच्याचं वय पाहत नाही. या मागची धारणा अशी आहे की आषाढी वारीत खुद्द पांडुरंग आपल्या निस्सिम भक्ताला शोधण्यासाठी पंढरपूरहून बाहेर पडतो आणि वारीच्या काळात तो आपल्या कोणत्याही रूपात समोर येऊन उभा ठाकतो. अशा वेळेस तो एखाद्या लहान मुलाच्या रूपात येऊ शकतो किंवा एखाद्या म्हाताऱ्याच्या रूपातही येऊ शकतो. अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. विठ्ठल आलाच तर त्याच्या चरणाशी किमान आपला नमस्कार जावा म्हणून वारकरी वय न पाहता एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांच्या पाया पडतात. ही त्यातली दुसरी बाजू. आणखीन एक कारण असंही आहे की वारीमध्ये सगळे एक समान असतात. समानतेच्या भावनेवर प्रत्येक जण पावलावर पाऊल टाकत चालत असतो पंढरीच्या दिशेने. आणि म्हणूनच समाजातला भेदाभेद मिटावा. कोण कुठला आहे, कोण कुठला आहे हे लक्षात न घेता प्रत्येकाने एकमेकांच्या ठाई ईश्वर बघावा ही भावना त्या माऊली या हाकेमध्ये असते. आणि म्हणून वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाला माऊली अशी हाक मारतो. मग काय मंडळी, तुम्ही कधी वारीला गेला आहात का? तुमच्या घरातून कधी कोणी वारीला गेलंय का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.